कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर गेलेल्या मुलाला शॉक लागत होता. शॉक लागून मुलगा भाजतोय म्हणून बापाने धाव घेतली, पण विजेचा शॉक इतका जबरदस्त होता की बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचे शव सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जय भंडारे हा खडकी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील घरावर कपडे वाळवण्यासाठी गेला होता. घरावरून महावितरणाची सर्व्हिस वायर गेली आहे. ओले कपडे भिंतीवर टाकताना जय भंडारेला सर्व्हिस वायरचा धक्का लागला. यावेळी जय जोरात किंचाळला. मुलाचा आवाज ऐकून पिता सचिन भंडारे हे धावत गच्चीवर गेले. मुलाला विजेचा शॉक लागत आहे, त्यात तो भाजत आहे हे नजरेला पडताच त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुलगा जायला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. विजेच्या तारेमधून विजेचा जबरदस्त प्रवाह वाहत असल्याने दोघा पिता पुत्रास जोरात शॉक बसला. दोघेही घरावरून खाली कोसळले. दरम्यान यावेळी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले. सर्व नातेवाईक व खडकी गावातील ग्रामस्थ हे रविवारी दुपारपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते.